व्यक्तिगत हितापेक्षा आपल्या गावाचे हित हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे विकास कामामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी न्हावे येथे केले. यावेळी त्यांच्या हस्ते सुमारे 7.5 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. उरण मतदारसंघात आमदार महेश बालदींच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे वेगाने होत आहेत. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ONGC गेटपासून न्हावाखाडी मोठापाडापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. हे काम 7.50 लाख 4,765 रुपयांच्या निधीमधून होणार आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते YT देशमुख, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत, सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, सदस्य सागर ठाकूर, वसंत पाटील, अरुण ठाकूर, CL ठाकूर, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, सुहास भगत, सदस्य योगिता भगत, सुहास ठाकूर, शैलेश पाटील, नरेश मोकल, हेमंत ठाकूर, माजी उपसरपंच रामदास ठाकूर, भार्गव ठाकूर, उषा देशमुख, सुजाता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नानं DMC आपल्याला इथं 7.5 कोटी आणि पलीकडे 7.5 कोटी असं 7 कोटी म्हणजे 14.5 कोटी रुपयाचा फंड ह्या रस्त्याला दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र सरकारचं आभार मानायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे. जर बऱ्याच वर्षाला आपण घालवलो, मोर्चे काढले, सगळं काय केलं आणि मग सरकारने काय केलं होतं, आपल्याला शिडको आपल्याला ONGC फंड द्यायचे, PWD कर दुरुस्तीला, आणि त्याच्यातून काही दिवस कामं झाली या शिडकोकडे येऊनशी, पण तीही नीट होत नव्हती. आता आपण इथं आहोत, खरं हा नाव्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. जरी ONGC गेटपासून रस्ता सुरू होत असला तर ते फार चांगलं आहे. इथून ते गावाच्या गेटपर्यंत हे गावकऱ्यांचा नेहमीचा वापराचा रस्ता आहे आणि बऱ्याचशा गाड्या आता एखाद्या बाजूला ट्रक आली, दुसरी गाडी आली तर गाडी पाशिंगचं फार बांधे होत आहे. सार्वजनिक हित, गावाचं हित हे जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे की कुणाचं गावकऱ्यांनी सगळ्यांमधलं काय करायचं आहे, सहकार्य करायचं. उगाच अडचण कुणी केली तर गावकऱ्यांनी त्याला समजावून सांगायचं आहे बा तुझी वही आपण म्हणतो ना, कंपाऊंड नाही, काय म्हणतो आपण, वही काढायची लागली तर काढावी लागेल, सरकवावी लागेल, पायरी काढावी लागेल एखादी, पण त्याशिवाय गावाचा विकास होणार नाही.